तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। आमदार अनिकेत तटकरे हे दिनांक 18 मे रोजी चक्रीवादळाच्या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान काल रोहा नगर परिषद येथे आले असता रोह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी आमदारांकडे विनंती केली की पाऊस तोंडावर आलेला आहे, अशातच दुकानं बंद असल्यामुळे घरासाठी व इतर कामासाठी लागणारे साहित्य मिळणे कठीण झाले असल्याने काही प्रमाणात व्यापार करण्यास शिथिलता देण्यात यावी, त्या अनुषंगाने आमच्या बातमीच्याद्वारे शासनाला विनंती केली होती। या बातमीची शासनाने दखल घेऊन काही प्रमाणात व्यापाऱ्यांना शीतलता देण्यात आल्याने आमदार अनिकेत तटकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता आमदार अनिकेत तटकरे यांनी शासनाचे मनपूर्वक आभार मानले। हॅलो, हा आमदार अनिकेतजी तटकरे, आपण काल जी शासनाकडे मागणी केली होती की व्यापाऱ्यांसाठी पावसाळ्याच्या काही कामासनिमित्त शीतलता देण्यात यावी, त्याबद्दल आपण शासनाचे आभार आज मानलेले आहेत आणि कालही मानले होते, त्याबद्दल आजची शीतलता मिळण्याबद्दल आपण काय आपली प्रतिक्रिया असेल? नुकत्याच झालेल्या तौक्त्या वादळामुळे ग्रामीण भागातील आणि विशेष करून किनारपट्टी भागातील घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले। कालच मी शासनाकडे विनंती केली होती की कोविडच्या पार्श्वभूमीवर जे काही निर्बंध घातले गेलेले आहेत त्यामुळे घराची दुरुस्ती करण्यासाठी जे काही गोष्टी लागतात, पत्रे असतील, ताडपत्रे असतील किंवा हार्डवेअरचं सामान लागतं, ते दुकानं बंद असल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या आणि त्या खुल्या कराव्या आणि त्याच्यामध्ये शिथिलता आणावी अशा प्रकारची मागणी समस्त नागरिकांच्या वतीने, कोकणवासियांच्या वतीने आपण केलेली होती आणि आज राज्य सरकारने त्याची दखल घेत त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे, त्याबद्दल मी विशेष आभार राज्य सरकारचे तर मानतोच, पण त्याचबरोबरच सर्व नागरिकांना सुद्धा माझी विनंती राहील की आपल्याला सूट दिली आहे म्हटल्यावर आपण याचा दुरुपयोग करू नये आणि कोविडचे असलेले निर्बंध तंतोतंत त्याचा पालन करत बाजार हाट करताना सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्कचा वापर असेल, या सुद्धा गोष्टींची खबरदारी घेऊन व्यापारी मित्रांनी सुद्धा आणि नागरिकांसुद्धा या संदर्भात खबरदारी घ्यावी अशी विनंती करतो। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।